अजित पवारांनी आज शिरूरमध्ये जे आहेत मतदारसंघामध्ये एक सभा घेतली. खरं तर शिरूरवरती जे आहे ते अजित पवारांनी आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे अमोल कोल्हे हे जे आहेत ते शरद पवार गटामध्ये सहभागी झाले आहेत. काल देखील एका कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण सुरू असताना अमोल कोल्हे हे स्टेजवरून निघून गेले आणि त्यावरून जे आहे ते राजकारण रंगलेलं पाहायला मिळालं आणि त्याचाच संदर्भ घेत आजच्या शिरूरच्या सभेमध्ये अजित पवारांनी अमोल कोल्हेंवरती टीका केली. अमोल कोल्हे यांना मी पक्षात आणलं, त्यांना निवडून आणलं, दिलीप वळसे पाटील आणि मी यात आम्ही दोघांनी त्यांना निवडून आणण्यासाठी मोठे कष्ट घेतले, परंतु अमोल कोल्हे हे नट आहेत, चांगला अभिनय करतो, राजबिंडा माणूस म्हणून त्याला आम्ही पक्षात आणून खासदार केलं. परंतु अमोल कोल्हे मात्र 2 वर्षानंतर मला म्हणाले की दादा मला भीती वाटत आहे, माझ्या जे करिअर आहे त्याच्यावरती जे आहे तो घाला पडतो आहे, त्यामुळे मला आता 2 वर्षांनी वाटतं आहे की राजीनामा द्या. त्यावेळेस अजित पवार असं म्हणाले की आता जर आपण राजीनामा दिला तर तुला आणि मला जोड्याने मारतील, अशी मिश्किल टिप्पणीसुद्धा अजित पवारांनी या संदर्भात केली. त्याचप्रमाणे अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्याबरोबर जे अशोक शिंदे जे आहेत जे अमोल कोल्हेंबरोबर स्टेजवरून निघून गेले त्यांचा संदर्भ देत असताना काही लोक मला विचारतात की आपण पुन्हा जे आहेत आपलं दोन्ही गट जे आहेत ते एकत्र होतील, परंतु अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं की जनतेने कुठली मनात शंका ठेवू नये, आता जे आहे ते आपली सरळ सरळ फाटी पडलेली आहे, त्यामुळे काही जणांना जर असं वाटत असेल तर आपण भविष्यात कधी एकत्र येऊ, किंवा काही जण मला विचारतात सुद्धा, परंतु त्याची आत्ता शक्यताच नाही. एकदा मी विचार केला की तो विचार मी पुढे घेऊन जातो, त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही बातम्या ज्या आहेत त्या तुम्ही मनात ठेवू नका. आता जे आहे आपण निर्णय घेतलेला आहे आणि आता सरळ आपल्यामध्ये फाटी पडलेली आहे असं अजित पवारांनी सांगितलं. नक्की अजित पवार शिरूरच्या सभेमध्ये काय म्हणालेत आपण ते पाहूयात. त्याला काय वाटतं म्हणजे मला माहिती नाही, परंतु मित्रांनो तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका. आता सरळ सरळ फाटी पडलेली आहे, आपण इकडच्या फाटीला आहे ते तिकडच्या फाटीला आहे, त्याच्यामुळं काही जण म्हणतात आयला ही कधीतरी एकत्र येतील का रे ही आयला, ह्यानीच आमचं निम्मगार होतंय सारखं. आणि मग हळू दबकत दबकत मला म्हणतं दादा दादा काही होईल का, पुढं काहीतरी होईल, म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे. मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये, मागं मीच तुमच्याकडं डॉक्टर अमोल कोल्हेंना मतदान करा अशा प्रकारची विनंती करायला यायचो, परंतु मित्रांनो नंतर नंतर 2 वर्ष झाले आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा. म्हणलं राव जनतेने 5 वर्ष निवडून दिलं आणि 2 वर्षातच राजीनामा द्यायचा, लोक जोड्याने मारतील राव आपल्याला, असं करू नका. तर आपण बघितलं अजित पवारांनी जनतेचा मनातला संभ्रम जो आहे तो दूर केलेला आहे, आता पुन्हा एकत्र येणार नाही असं अजित दादांनी सांगितलेलं आहे. एकंदरीतच अजित पवार गट जो शरद पवारांपासून वेगळा झाल्यामुळे बऱ्याच कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना असं वाटतंय की भविष्यात कधीतरी हे 2 गट एकत्र येतील, परंतु अजित पवारांनी आज ह्या चर्चेवरती जो आहे तो पडदा टाकलेला आहे. त्याचप्रमाणे शिरूरच्या बाबतीत आपण जर बघितलं तर मावळनंतर आता शिरूरमध्ये सुद्धा जी आहे ती कोणाला नक्की तिकीट भेटणार यावरून चर्चा सुरू आहे आज अजित पवारांसोबत. शिरूरचे माजी खासदार ज्यांचा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी पराभव केला हे शिवाजीराव आढळराव पाटील हे सुद्धा आज अजित पवारांबरोबर शिरूरच्या दौऱ्यामध्ये हेलिकॉप्टरमध्ये फिरत होते, त्यामुळे आढळराव पाटील हे अजित पवार गटात म्हणजेच राष्ट्रवादीत प्रवेश करून अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध पुन्हा निवडणूक लढवतील अशी देखील चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. दरम्यान आता खरंच तशा पद्धतीने पक्षप्रवेश होतो का आणि आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये जे आहे त्या शिरूरच्या जागेवरून निवडणूक होते का ते पाहावं लागणार आहे.